नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध असे पराक्रम अभ्यासले. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक विद्यार्थी वा प्रत्येक महाराष्ट्रीयन प्रत्येक भारतीयांच्या स्मरणात राहणारा प्रसंग म्हणजेच काय, की प्रतापगडावरील पराक्रम. हा पराक्रम कसा घडला त्या संदर्भात थोडक्यात आपण एक छोटीशी नाटिका संदर्भात बघूया, की तो पराक्रम कसा घडला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या पराक्रमाची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशी पोहोचली त्या संदर्भात थोडक्यात आपण माहिती घेऊया. चला तर सुरुवात करूया मग प्रतापगडावरील पराक्रम. आदिलशहा हा मोठा साम्राज्य मोठा राजा होता. त्याच्या राज्यामध्ये त्याच्या राज्यामध्ये त्याची आई बडे बेगम साहेबा यांनी वट हुकूम काढला की छत्रपती शिवाजी महाराज यांना जो मारून जिवंत किंवा मृत्युमुखी जो आणेल त्याला खूप मोठी वतनदारी मिळणार होती. आणि ही वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये पोहोचली. ही वार्ता पोहोचल्यानंतर तो जो प्रसंग तयार झाला तो प्रसंग आपण आज अनुभवणार आहोत. आदिलशहाच्या दरबारामध्ये स्मशान शांतता झालेली होती आणि त्यात एक मोठा दिप्पाळ शेराचा दिप्पाळ असा एक सरदार उभा राहिला. त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खानाची कीर्ती महान होती, त्याचा दबदबा होता, प्रत्येक ठिकाणी तो जाईल तिथं तिथलं राज्य तिथलं संस्थान तो खारीज करत होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही वार्ता पसरली की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती हल्ला करण्यासाठी यांना ठार मारण्यासाठी अफजल खान येणार होता. त्यामुळे प्रजा भयभीत झाली, प्रजेच्या पायाखाली जमीन हादरलेली होती, संपूर्ण सरदार घाबरले. त्यामुळे काय झालं, शिवाजी महाराज सुद्धा घाबरले. परंतु शिवाजी महाराजांच्या मनामध्ये खूप असे गनिमी कावे चालत होते. एक कारण असं होतं की अफजल खान हा भलमोठं सैन्य घेऊन शिवाजी महाराजांकडे स्वारी करण्यात निघाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे काही निवडक मावळे होते. मग ह्या निवडक मावळ्यांसोबत या अफजल खानाचा हजारो सैन्यासोबत कसा सामना करायचा हा प्रश्न संपूर्ण मावळे आणि शिवाजी महाराजांच्या मनामध्ये बिंबवला. काय करायचं. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन थांबला. छत्रपती शिवाजी महाराज गडावरती अडकले. पूर्ण सैन्य हजारोच्या संख्येने सैन्य त्या प्रतापगडाला वेढा घालून बसलेलं होतं. काय करावं सुचेना, अफजल खान तर वेढा लावून बसलेला होता, जायला तयार नाही. मग शिवाजी महाराजांच्या मनामध्ये डोक्यामध्ये युक्ती आली. ही युक्ती काय, त्या युक्तीनेच. म्हणून म्हणतात मित्रांनो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. महाराजांनी युक्ती लावली, महाराजांनी अफजल खानाला सांगावा पाठवला म्हणजेच काय, संदेश पाठवला. आलं लक्षामध्ये काय, की तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. अरे हे ऐकून अफजल खान खुश झाला. त्याला वाटलं हा एवढा मोठा राजा आणि माझ्यासारख्या सरदाराला भेटायची विनंती करतोय. हा घाबरलेला आहे, राजा घाबरलेला आहे. ही वार्ता संपूर्ण अफजल खानाच्या रयतेमध्ये अफजल खानाच्या सैन्यामध्ये पसरली आणि सैन्य जाम खुश झाले. अरे शिवाजी तो अभी गया. हे ऐकून संपूर्ण मौज मजा करायला लागली आणि असाच डाव शिवाजी महाराजांनी खेळला. एक दिवस ठरला की शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट ठरवायची. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ती भेट केव्हा ठेवली, दुपारी 2 वाजता. आलं लक्षामध्ये, हे आपल्या पुस्तकात नाहीये पण तुम्हाला सांगतो की दुपारी 2 वाजता. त्याचं कारण बघा की छत्रपती शिवाजी महाराज हे विज्ञानदृष्ट राजे होते. त्यांना माहिती होतं उन्हाळ्याचे दिवस आहे, 2 वाजले, सूर्य डोक्यावरती येईल, सैन्य खाली आहे, गळाच्या वर आपली भेट आहे, सैन्य वरे बघू शकत नाही, वरे बघल्यानंतर त्याला दिसणार नाही काही, आपल्याकडे सैन्य कमी आहे, आपण सहज अफजल खानाचा वध करू शकतो. बघा किती गनिमी कावा कसा खेळला जातो हे निरीक्षण करू. भेट ठरली. भेट गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या छामियाण्यामध्ये प्रवेश करताच अफजल खान उभा राहिला आणि म्हणाला, आओ शिवाजी आओ,
हमारे गले लग जाओ। शिवाजी महाराज त्यांच्या समोर खुजे दिसत होती, तो जी पाळ आणि शिवाजी महाराज छोटे। शिवाजी महाराजांनी त्यांना अलिंगन घातलं। बघा, अलिंगन घालतात हेपीच, परंतु शिवाजी महाराजांनी अंगामध्ये अंगरखा वाघनखे हे सर्व परिधान केले नव्हतं। त्यांना माहिती होतं की अफजल खान दगापटका करणार। अलिंगन घातलं, अलिंगन घालता खेपीच अफजल खानाने कट्यार शिवाजी महाराजांच्या पाठीमध्ये मारली आणि चिलखत असल्यामुळे कट्यारचा वार फेल गेला। त्यानंतर शिवाजी महाराजांनी वाकनखं काढल्याने अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला। अफजल खान धारातील तर पडला। हे सय्यद बंडाने बघितलं, सय्यद बंडा जोरात धावून आला, पट्टा घेऊन आला, त्यात पट्टा मारेल तोपर्यंत सय्यद जिवा महाला यांनी कतलवारीने सय्यद बंडाचे हात उडून टाकले आणि अफजल खान धारातीर्थ पडला आणि शिवाजी महाराज घेऊन गेले। ही वार्ता जनतेमध्ये पोहोचली आणि सय्यद बंडा जोरात बाहेर आला, दगा 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 गर्त आला आणि संपूर्ण रयतेवरती संपूर्ण सैन्यावरती अफजल खानाच्या, की अफजल खान मारला गेला आणि शिवाजी महाराज गडावर निघून गेले। म्हणजेच काय की त्या ठिकाणी अफजल खानाचा वध झाला आणि शिवाजी महाराज सुखरूप गडावरती पोहोचले। हा पराक्रम यासाठी मानला जातो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि छत्रपती महाराज शिवाजी महाराज यांचे गणे मिकावे हे टोटल हे पूर्णतः शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या सूत्रावरती अवलंबून आहे। अशा पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा म्हणजे अफजल खानाचा वध आणि प्रतापगडावरील पराक्रम हा जो पाठ आहे तो पाठ आपण अभ्यासला।